अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। हरिभक्त पारायण बंड तात्या कराडकर यांच्या अटकेच्या निषेधार्थ आज जामनेर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने वारकऱ्यांना पंढरीच्या वारीला जाण्यावर निर्बंध लादले होते, परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव हा बऱ्यापैकी आटोक्यात आला असल्यामुळे शासनाने इतर सामाजिक कार्यक्रमांप्रमाणे वारीसाठी देखील परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने केली जात होती, परंतु शासनाने दखल न घेतल्यामुळे हरिभक्त पारायण बंडतात्या कराडकर हे काही वारकऱ्यांसह पंढरपूरला जायला मार्गस्थ झाले होते, त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली, त्यामुळे यांच्या अटकेच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आले आहे। वारकरी मंडळी जामनेर तालुक्यातील श्री समर्थ काळूजी महाराज देवस्थान प्रमुख म्हणून मी श्री संत कृपा गोशाळा अध्यक्ष भागवताचार्य श्रीराम महाराज नवी दाभाडी तसेच विठ्ठल मंदिर चिंचोली तर्फे त्या ठिकाणी आमचे कैलास महाराज योगी महाराज संस्था रमणदादा चौधरी तुळसामाता परिसर वारकरी मंडळ तिथले त्या ठिकाणी असलेले आमचे दिलीपदादा रदाळ सरपंच साहेब त्या ठिकाणी सगळी वारकरी मंडळी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी एवढ्यासाठी आलेलो आहोत की मागच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव होता आणि त्या प्रादुर्भावानुसार त्या ठिकाणी वारकऱ्यांनी बंधनं पाडलीत, आषाढीची वारी काढली नाही, इतर सगळे त्या ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रम बंद होते शासनाच्या अधीन राहून, पण यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, पण कमी असल्याचंसुद्धा शासन म्हणतं की त्या ठिकाणी नियम पाळा, परंतु इतर कार्यक्रमांना जशी परवानगी दिली तशीसुद्धा वारकऱ्यांना वारीसाठी किंवा त्यांच्या धार्मिक कार्यासाठी परवानगी द्यावी अशी एक विनंती त्या ठिकाणी समस्त वारकऱ्यासहित ज्येष्ठ वारकरी बंडाटा कराडकर यांनी केली होती। गेल्या 3 महिन्यापासून आम्ही सगळे वारकरी शासनाच्या मागे होतो, पण शासनाला कोणत्याही प्रकारचा पाजर फुटला नाही, तरीसुद्धा बंडाटा कराडकरांनी काही मोजके वारकरी घेऊन आळंदी ते पंढरपूर माऊलीसोबत त्या ठिकाणी प्रस्थान केले असता शासनानं त्यांना त्या ठिकाणी नजरकैदीमध्ये देखील त्यांना अटक केलं। त्या अटकेच्या निषेधार्थ त्या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी सगळे आमचा आवाज शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबाकडे आलो आणि आमचं निवेदन त्या ठिकाणी दिलं। आमची विनंती या शासनाला की त्या ठिकाणी लवकरात लवकर परवानगी देऊन त्या ठिकाणी वारीचा मार्ग मोकळा करावा, धार्मिक सामाजिक कार्यक्रमाने मोकळा करावी ही विनंती। रामकृष्ण हरी, मी श्रीराम महाराज बर्डे, जामनेर तालुका। आज या ठिकाणी पूर्ण जामनेर तालुक्यातील कीर्तनकार वारकरी या ठिकाणी तहसीलदार साहेबांकडे निषेध घेऊन आलोत, तो म्हणजे वारकरी संप्रदायाचे एक वारकरी म्हणून व एक प्रति संत म्हणून ज्यांच्याकडे पूर्ण महाराष्ट्र पाहतो असे श्री आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर, वास्तविक वारकरी संप्रदाय काय आहे हे महाराष्ट्राला पटवून देण्याची गरज नाही, पूर्ण महाराष्ट्राला सहिष्णुतेचा दयेचा धर्माचा मार्ग संस्काराचा वारसा पुरवणारा हा वारकरी संप्रदाय प्रत्येक विषयामध्ये अग्रगण्य आहे आणि अशा वारकरी संप्रदायाचं एक पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत पांडुरंग पंढरपूरची आषाढीची वारी सोशल डिस्टन्स पाळून बंडातात्या कराडकर मार्गस्थ झाले असता आज त्यांनी पूर्ण विषय मांडलाही। 20 फुटावर आम्ही एक एक वारकरी चालू तरीसुद्धा बंडातात्यांना एक स्थानबद्ध म्हणून किंवा अटक करण्यात आली हा एक फार निंदनीय विषय महाराष्ट्रासाठी ठरतो आणि कुठंतरी ही एक ठेच पोहोचली वारकरी संप्रदायाला, याची शासनाने दखल घ्यावी आणि विठ्ठलाचं मंदिर असेल, माऊली ज्ञानोबारांचं मंदिर असेल, समस्त मंदिरं उघडे करून वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी एक मार्ग मोकळा करून द्यावा आणि बंडातात्यांना जे स्थानबद्ध केले आहे त्यांना लवकरात लवकर मोकळं करून त्यांना वारीसाठी परवानगी द्यावी अशी आमची या ठिकाणी विनंती आहे आणि तात्यांना स्थानबद्ध केल्यामुळे आम्ही त्या विषयाचा निषेध करतो असा या ठिकाणी जाहीर केला। आत्ताच आपण त्यांच्याकडून न्यायाबाबतची माहिती जाणून घेतली की कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती गेल्या 2 वर्षांपासून वारीसाठी परमिशन नव्हती, तसे तर परमिशन देण्यात आली तर कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून वारी काढावी असे सरकारकडून सांगण्यात आले होते, मात्र तरी देखील हरिभक्त परायण महाराज बंडदात्या कराडकर यांनी वारी काढली होती, तसेच त्यांनी कोरोनाच्या संपूर्ण नियमांचे पालन देखील केले होते, मात्र तरी देखील त्यांना
अटक करण्यात आलेले त्याच्या निषेधाचे निवेदन आज तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आलेले असे त्यांनी आपण सांगितलेले. कॅमेरामन सुपडू जाधवसह मी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.